नमस्कार मित्र हो, आज आपण पाहणार आहोत स्वातंत्र्य दिन निमित्त अतिशय सोपे आणि सुंदर भाषण। चला तर मग सुरू करूया। आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन। आजचा दिवस आपल्या भारतीयांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे। आजचा हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण इथे एकत्रित जमलो आहोत। भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले, त्यासाठी आपल्या देशातील महापुरुषांनी आणि क्रांतिकारींनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यांना स्मरण करण्यासाठी हा दिवस आहे। भारत देश हा इंग्रजांच्या गुलामगिरीत होता। अनेक वर्ष गुलामी सहन केल्यानंतर, इंग्रजांचे अत्याचार सहन केल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले। आजच्या दिवशी आपण आपल्या सूरवीरांना स्मरण करून त्यांच्या कार्याची आठवण करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, मंगल पांडे, भगत सिंह, राजगुरु, सुखदेव असे हजारो क्रांतिकारींनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अमूल्य योगदान दिले। त्यांच्या बलिदानामुळे आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला। आपण भारताचे नागरिक या नात्याने आपल्या देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे आपले कर्तव्य आहे। आपल्या देशाला थोर महापुरुष स्वातंत्र्य सेनानी लाभलेले आहेत। त्यांचे बलिदान व्यर्थ न जाऊ देता त्यांच्यापासून प्रेरित होऊन आपण देशाच्या प्रगतीसाठी कार्य केले पाहिजे। आपापसातील बेर सोडून सर्व भारतीय एकत्र आले तर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन साजरा होईल। एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो। जय हिंद, जय भारत, भारत माता की जय। व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद मित्र हो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बरं का।